नमस्कार, आपले सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, सरकार वाढवणार कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय, अशी मोठी अपडेट आलेली आहे. जाणून घ्या या अपडेटविषयी सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून. चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांना विशिष्ट वयानंतर निवृत्त झाल्यानंतर त्यांना पेन्शन देणे हे सरकारसमोर मोठे आव्हान आहे. सरकारवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडतो, त्यामुळे सरकार या संदर्भात अनेक योजना आणते जेणेकरून आर्थिक बोजा कमी करता येईल. अनेक वेळा निवृत्तीचे वय वाढवले जाते. चीनमध्ये लोकसंख्या कमी होत आहे आणि वृद्ध वाढत आहे. निवृत्तीनंतर लोकांच्या सामाजिक सुरक्षा गरजा पूर्ण करणे हे चीन सरकारचे मोठे आव्हान आहे. कदाचित यामुळे चीन 1 जानेवारी 2025 पासून आपल्या कामगारांसाठी निवृत्तीचे वय वाढवण्याचा पर्याय देणार आहे. ही योजना ऐच्छिक असेल आणि 2040 पर्यंत पूर्णतः लागू केली जाईल. कोणत्या देशात किती निवृत्तीचे वय? जपान आणि दक्षिण कोरिया देशामध्ये निवृत्ती वेतन मिळणाऱ्याचे वय अनुक्रमे 65 आणि 63 वर्ष आहे. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी यासारख्या देशामध्ये ते 66 वर्ष आहे. भारताबद्दल बोलायचे झाले तर भारतातही सरकारच्या खर्चाचा मोठा हिस्सा पेन्शनवर जात आहे, जो कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहे. येथेही केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 62 वर्ष करण्याबाबत चर्चा सुरू आहे. निर्णयाच्या प्रतीक्षेत 2023-24 आर्थिक सर्वेक्षणानुसार भारतात ज्या वेगाने नोकरी सोडणाऱ्यांची संख्या वाढत आहे ते लक्षात घेता बिगर कृषी क्षेत्रात दरवर्षी 78.5 कोटी नोकऱ्यांची आवश्यकता आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या डेटावरून असे दिसून आले आहे की जून 2024 बेरोजगारीचा दर 7 ते 9% वाढला आहे. अशा परिस्थितीत सेवानिवृत्तीचे वय वाढवणे हा या समस्येवर तात्काळ आणि किरकोळ उपाय ठरू शकतो. रोजगाराची साधने वाढवणे हाच कायमस्वरूपी उपाय असू शकतो. लोकांना काम करायचे असेल तोपर्यंत काम मिळणे शक्य झाले तर कदाचित पेन्शनच्या खर्चाची चिंता करण्याची गरज उरणार नाही. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.